सरकारमध्ये असताना अशी कारवाई होणं हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे बाहेरच्या व्यक्ती सरकारमध्ये आल्या आणि त्या वरचे भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे वगैरे सगळे संपले, त्यांच्यावरची कार्यवाही पण थांबली. पण अलीकडच्या कालखंडामध्ये पंकजा मुंडेंनी जी परिक्रमा काढली किंवा त्यांनी जे स्वतःच्या याच्यात वक्तव्य केले ते कदाचित सरकारच्या काही लोकांना आवडले नसावे आणि त्यामुळे आकसबुद्धीने ही कारवाई झालेली असावी. अजित दादांनी देखील एक हे केलेलं आहे की खडसेंना काही मी विचारलेलं नाही, मला मध्यस्थीची गरज नाही, मी डायरेक्ट बोलू शकतो. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अजित दादांचा माझा सरळ संबंध आहे. मला जो फोन केला होता तो अमोल मिटकरींनी केला होता आणि अमोल मिटकरींचा आग्रह होता. तो आग्रह म्हणजे ज्यावेळेस अजित दादा वेगळे झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी मला फोन केला होता की आम्ही सारेचे सारे जातो आहे तर तुम्ही सुद्धा यावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की मी नाही येणार, मी शरद पवार साहेबांवर राहील आणि त्यांच्याबरोबर राहणार.